हे बघा करवंदीचे झाड आहे का काय तोडले केळे एक काढले सका सका किती आगी प्रत्येक व्हिडिओ मध्ये मोस्ट ऑफ द व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगतो आमची केळाची बाग आहे तर जस्ट तुम्हाला आतापर्यंत एप्रिल मिड एप्रिल पासून आज 31 मे पर्यंत 3 वेळा ठोकले गाडी तर कोणी बघत असेल आई वडील बघत असेल तर पोरांच्या हातामध्ये गाड्या देऊ नका असे उद्योग होतात आणि पोरं घरात सांगत नाहीत जी आपली जीप आहे जीपची जी टाकी आहे ना खाली तुम्हाला माहितीच आहे आपण रफ जीप वापरतो भरपूर लोक कमेंट पण करतात ॲक्च्युली नवीन टाकी बघितली नवीन टाकी काय तर 4,500 आहे 4,300 रुपयाला आहे म्हणजे लावून जाऊन सगळं 4,500 रुपये जातात गाडी मस्त पैकी धुतलं पण एक प्रॉब्लेम झालाय गोप्रो ॲटोमॅटिक स्विच ऑफ झालाय आमावशेला गोप्रो उडाला झालेला बॅटरी आता चार्ज केल्या मी थोडीशी चार्ज केल्या साधारणतः इथं लाईट लागती चालूच होईना झालं गोप्रो बघा थोडं असं कधी कधी असं वाटतं याच्या आलं यूट्यूब देव सोडून आणि बसावं शांत आहे की ना भाऊ हा आमची आहे केळी केळं पिकले तेवढे कापूया आता केळं इथं कापायचं कसं असतं तो गड फक्त काढून चालत नाही हे जे खालचं केळ आहे त्या इथनं खालनं तोडायचं म्हणजे नवीन वरती येतं सकाळचे 8 वाजलेत काम करून टाकू आपण केळीचं पाव दादा येते कारण की एकट्या त्याने नाही होणार इकडं पण आम्ही सपोर्ट लावलाय काढायला लागणार तोडण्यासाठी पहिलं अक्षता टाकतात तोडण्यानंतर सोडू तिकडे एक आहे गड तोडलं केळी एक काढलं सकाळ सकाळ किती 8 वाजता काय 8 वाजता नसतं खायचं गाडी 8 मिनिट चूल पेटवत नाही अरे फोकस कर काय रे वेळ दिसतंय का जळतं लाकूड होतं ना असं टोकी तर तेच घुसलं बघा आता कम्प्युटर चालवणारी हात बघा काय करतं ते आगे तो भी लागलं काल पडलो आंबा काढताना आता आज झालंय कसं की जसं तुम्ही स्टार्टिंगला बघितलं की आम्ही केळी काढली आज पण ब्लॉग करायचं काय मनात नव्हतं पण जरा केळ्याचं जरा वेगळं वाटलं कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मोस्ट ऑफ द व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो आमची केळाची बाग आहे तर जसं तुम्हाला दाखवावं म्हणलं की आमच्या केळाच्या बागेत केळी पण येतात आणि सेकंड गोष्ट म्हणजे काय झाली हा ब्लॉग करायचं कारण म्हणजे ज्याला चाललो एक कराडला साधारणतः या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल मिड आणि ते मेपर्यंत मे एंडपर्यंत झालं काय गावामध्ये बाबूच्या वयाची लोकही पोरं गाड्या चालवायला लागतात आणि कसे पण वेडी वाकड्या गाड्या चालवतात माझी गाडी आत्तापर्यंत एप्रिल मिड एप्रिलपासून आज 31 मेपर्यंत 3 वेळा ठोकली गाडी आणि 3 वेळा नाही म्हणलं तर 4-5 हजारचा थर्ड लागला आहे आता काय बारकी पोरं बाबूच्या वयाचे त्यामुळे पोलीस केस पण काय करू शकत नाही आणि होतंय काय ती जी आलटून पालटून इकडून तिकडून ती ओळखीचं निघतात ते एक दोन वेळा तर काय झालं त्यांच्या आईवडीलच फुल पाया बिया पडायला लागले खर्च म्हणजे गाडीचा खर्च बिर्च मागायला तर एक दोन वेळा गाडी ठोकले बाबू चला हे बघा यावेळेस आता मध्ये रिसेंटली 3 दिवसापूर्वी गाडी बघा एकानी अशी गाडी उभी होती इथनं येऊन ठोकल्या इकडं
म्हणजे इथं नव्हती गाडी, सनबोर्डमध्ये उभी होती त्यावेळेस, म्हणजे बाग इकडच्या साईडला होती त्यावेळेस. आणि हे बघा, हे जर तुम्हाला दिसते की नाही काय माहिती आता व्हिडिओमध्ये हे, आणि बघा इथं ठोकली, हे मी केलं रिपेअर. ते पोरगं पण ओळखीचं होतं, घरी गेलो होतं, आई फुल रडायला लागली त्याची. मग म्हणलं की ठीक आहे राहू दे, आता काय करायचं सांगा. तर कुणी बघत असेल, आई वडील बघत असेल, तर पोरांच्या हातामध्ये गाड्या देऊ नका, हे असे उद्योग होतात. आणि पोरं घरात सांगत नाहीत. आणि कसं होतं की गाडी तर आमची स्लोच असते, माझी नाही, दुसऱ्यांची, सगळ्यांच्या गाड्या स्लो असतात. पण काय आहे, इथं रोडला डोंगरामध्ये भरपूर कामं चालली आहेत, पवनचक्क्यांची वगैरे, आणि मोठमोठे डंपर वगैरे असतात, ते गाडीने जातात. जर गाडी ठोकली आणि जर पडला इकडं तर जीवावर येऊ शकतं. त्याच्या मागच्या काहीतरी एक 2-3 आठवड्यापूर्वी विठ्ठलवाडीचे काहीतरी 2 पोरं होती, त्यांचं काहीतरी ते खाली आलेले डेबेवाडीला हार घ्यायला. सेम टू सेम, सेम कंडिशन, आमच्या गाडीने नाही ठोकले, कोणत्या तरी डंपरने ठोकले. आणि गाडी आहे ना स्कूटी, अहो ती गाडी बाबू कुठे, ती स्कूटी पूर्ण चेपलेली ना त्या विठ्ठलवाडीची. बाबू बाळवत, बाबूने आणि बाळवदानी त्या दोघांना घेऊन गेले याच्यामध्ये हॉस्पिटलला. तर आईवडील तुम्ही बघत असाल तर पोरांना देऊ नका या भागामध्ये, लय बेकार अवस्था होती, गाडी व्यवस्थित चालवत नाही. आणि काय होतं, पुणे मुंबईमध्ये ट्रॅफिकमध्ये जोरात गाडी चालू शकत नाही, इथं पूर्ण ओप मोकळं असतं, त्याच्यामुळं गाडी फास्ट चालवतात आणि त्याच्यामुळं होतात ॲक्सिडंट आणि असं पण नुकसान होतं. आणि आज डेप करायला जायचं कारण म्हणजे, आता ही जी इन्सिडेंट आहे हा झाला 3 दिवसापूर्वी. माझ्याकडे डॅश कॅम होता गाडीचा, तर तो खराब झालेला, तर पटकन एक डॅश कॅम ऑर्डर केला. तर डॅश कॅम आला आहे कराडमध्ये आत्तेच्या घरी. तर इकडे यायला साधारणतः एक भरपूर दिवस चांगलं होते, पण आत्तेच्या घरी 2 दिवसात आला. सिटीमध्ये राहते ना ते कराडला, तर आत्तेच्या घरी माहितला. आता तो डॅश कॅम पण घ्यायचा आहे. याच्या व्यतिरिक्त जी आपली जीप आहे, जीपची जी टाकी आहे ना खाली, तुम्हाला माहितीच आहे आपण रफ जीप वापरतो. भरपूर लोक कमेंट पण करतात एवढी रफ का वापरतं, रफ वापरली नाही तर गाडीचा तो प्रॉपर यूज होणार नाही. तर झालं काय, जेव्हापासून गाडी घेतली तेव्हापासूनच खाली थोडं एक लीक होतं, म्हणजे साधारणतः 1-4 तासांनी एक थेंब पडतो. तर आपले जे संकेत आहे त्याला भरपूर वेळा तुम्ही बघितलं असं, त्यांनी सांगितलं की स्क्रॅपच्या गाड्या असतात, स्क्रॅपच्या गाड्यामधनं आपण ते टाकी काढू शकतो आणि ते काय किलोवर देतात. तर त्यांनी 1-2 ॲड्रेस सांगितलेत, तर ते पण म्हणलं जरा जावं बघावं आणि हा व्लॉग पण शूट करा. आणि आज आहे आपल्यासोबत चुम्मा पण आहे, चुम्माला सोडायला पण जायचं आहे. चुम्मा निघाला आहे उमरजला, बघा हो चुम्मा आणि यो आहे बाबू. अरे बाबू ते ह्याला ज्योतिर्लिंगवाल्याला देऊन टाकू, ते त्याच्याला ते राहिलं, ते बघा गाडी रिपेअर करताना ते ह्याच्यात गाडीतच राहिलं बघा ते ज्योतिर्लिंगवाल्यांचे. आता चुम्माला जायचं होतं उमरजला, तर त्याला म्हणलं चला आम्ही जातो कराडला, कराडमध्ये सोडतो तुला. काय चुमाश झाली, सुट्टी संपली ना चुम्याची, तोंड बघा रडायला आले. वागा तुझं काय, आपलं काय नाही. 5वं ते 6वं दुकान आहे जिथं आम्हाला टाकी पाहिजे. बाबू जाईल टाकी, जीपची टाकी, टाकी घ्यायची, पण काय भेटले नाही बघूया. आता अजून 1-2 दुकानं फिरू. कन्सेप्ट ऍक्च्युली लय भारी आहे, जसं की आपण गाडीला रफ वापरतो, तर त्यासाठी कसं आहे की ओरिजिनल घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट स्क्रॅपमधनं ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांचं मटेरियल आपण वापरू शकतो. ॲक्च्युली नवीन टाकी बघितली, पण नवीन टाकी काहीतरी 4,500 आहे, 4,300 रुपयाला आहे, म्हणजे लावून जाऊन सगळं 4,500 रुपये जातात. पण एवढे खर्च नको करायला, 4,500 मध्ये इथं जर घेतली तर किलोवर भेटते, 6 किलो काय 400-500 रुपयाला भेटून जाईल टाकी. ठीक आहे बघू आता काय काय होते. आज आहे अमावश्या, जस्ट आठवलं तर म्हणलं गाडी पण धुवून घ्यावी. अरे इकडे ज्योतिर्लिंग आपल्या त्यांच्या तिथं फक्त पाणी मारून द्या. बाबूने बघा काय लिहिलं, भटकंती मैंदकर. बेकार झाले, तशी घरी धुवायची होती गाडी, पण तुम्हाला माहिती आहे आपण लय आळशी आलोय तर धुवून टाकावी, घरी आपण आपली जीप धुवावी. लय घाण झाली गाडी. तर मग अशी आलो कराडवर ना, थोडं झोपलो, म्हणलं की आराम करावा. आता जसं की तुम्हाला माहितीच आहे आज आहे अमावश्या, एक गाडी आपण धुवून आणली, आता धुवूया दुसरी गाडी. या गाडीमध्ये बघा काय काय, काल आम्ही गेलो ना हेळवाकला, पूर्ण सगळी जांभळं सगळी इथंच पडलेत. याच्या व्यतिरिक्त आमच्या गाडीमध्ये बघा काय असतो खुरा. एका पार्टीला आम्ही आणलेलं ते अजून तसंच राहिलं. आता गाडी बघू, आता गाडीत नसलं सामान आहे, 2 कॅन काढले, एक आहे हे
पिशवी आहे बघा, काहीतरी आहे बघा, हे बघा शेंगा खाल्लेल्या कालच्या, त्या पण सगळ्या ह्याच्यात होत्या. गाडी मस्त पैकी धुतलं पण एक प्रॉब्लेम झालाय, गोप्रो ॲटोमॅटिक स्विच ऑफ झालाय. हे खापट पॅट हे बघा आमची बोर, आत्ता गाडी बघा एकदम नवी खट्ट झाली. ॲक्च्युली ज्या वेळेस इथं कॅमेरा ठेवलेला ना, इथं गोप्रो ठेवलेला आणि ह्याचं शूट घेत होतं, कॅमेरावर पाणी मारत होतं, त्यावेळेस अचानक बंद पडला. मला वाटलं बॅटरी संपली, पण बॅटरी ॲक्च्युली मी दुपारीच टाकलेली आणि आता चालू होईना झालं आहे. काय झालं काय माहिती, अमावशेला गोप्रो उडाला. बघू चार्जिंगला लावलं आहे, बघूया काय होतं. हे बघा कॅमेरा चालूच होईना झाले. अगं इकडे आहे का? आता कॅमेरा धरायला कोण नाही म्हणून बघा कसं काय काय चाललं. मग अशी बंद झालेलं बॅटरी, आता चार्ज केलं मी, थोडीशी चार्ज केलं आणि साधारणतः इथं लाईट लागते. चालूच होईना झालं गोप्रो बघा. काय झालं काय माहिती, गरम होऊन बंद झालं आहे तर काय समजेना झालं. ह्याच्यात वायर जरी टाकली ना बघा, युजली काय होतं की आता आपण केबलमध्ये चार्ज केलं ना इथं एक ब्लिंक होतं, ते पण होईना झाले. गेला कोपरो खराब झाला, माझ्याच मस्तीमुळे गेलं आहे. आज आहे पुढचा दिवस, अमावशी जस्ट संपले, 5:40 झालेत. ऑफिसवरनं आलो, बसलो जरा वेळ टाइमपास करत, बायकोनी चहा दिला, चहा पितोय. गोप्रो काय रिपेअर झालाच नाही, फ्लॅटवर घेऊन गेलेलो तिकडं ऑफिसवर आपल्या. जरा गुगलवर रिसर्च वगैरे केलं आणि बघितलं की कॉमन ज्या गोष्टी आहेत त्या जरा ट्राय केल्या, पण तरी पण नाही झालं. परत मला अगोदर वाटलं की पाण्यात भिजला असेल, पण आपला कॅमेरा आहे वॉटरप्रूफ, प्रॉपर वॉटरप्रूफ कॅमेरा आहे. मी भरपूर वेळा पाण्यात वापरला, तेव्हा तर काही इशू नव्हता झाला. त्याच्यानंतर काय केलं, एका ठिकाणी मी असा वाचलेलं की पाण्यात जर मोबाईल भिजला किंवा कॅमेरा भिजला तर त्याला तांदळात टाकायचा असतो. मग तांदळात टाकला रात्रभर तरी पण काय सकाळी झालंच नाही. परत भरपूर अशा गोप्रोच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी सांगितलेलं की बटणं दाबा, हे करा, 10 सेकंदाचं हे ते करा, तरी पण काही झालंच नाही. त्याच्यानंतर गेला विषय दिला सोडून, मग म्हणलं की अमावश्यानी आपल्या अंगावलं काय काय झाले थोडं असं कधी कधी असं वाटतं याच्या आलं यूट्यूब देवं सोडून आणि बसावं शांत, आहे की ना भाऊ. काय आता काय
काय म्हणजे अशा गोष्टीकडे जातात नाही म्हणतात. आता इनडायरेक्टली 30-40 हजार रुपयाला फटका आहेच. परत आता असं झालं आहे की मी काय केलं की मी आता उद्या चाललोय पुण्याला, तर ह्याला गुगलवर वगैरे सर्च केलं आणि एका स्टोअरचा फोन नंबर गावला, गोप्रो ऑफिशियल म्हणून असं काहीतरी आहे पुण्यामध्ये. त्यांना फोन केला, त्यांना म्हणलं असं झालं, तर ते म्हणले की 50-50 चान्सेस आहेत की गोप्रो सुरू होईल. मग म्हणलं की जाऊ द्या. परत त्यांना विचारलं की गोप्रोच्या प्राईज वगैरे, सगळ्या प्राईजिंग 30-35 हजाराच्या पुढंच आहेत. त्यामुळं आता काय करायचं समजाना झालं आहे. आणि आपण आयफोननी पण शूट करू शकत नाही, कारण की आयफोनमध्ये स्टोरेज नाही. एक तसं आयफोन माझा 128 GB आहे, पण झालं आहे काय ओमचे सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये भरून भरून फुल झाला आहे तो. साधारणतः आपण व्हिडिओ फोननी शूट करतो आहे, पण साधारणतः मी फक्त मॅक्सिमम 15 मिनिटाचा व्हिडिओ फक्त शूट करू शकतो, एवढंच फक्त स्पेस आहे याच्यामध्ये. ते बी नाही तर आता पुण्याला जाणार, सगळा डेटा आयक्लाउडवर अपलोड करणार, कारण की इथनं डेबिट इथनं ट्राय केला आज अपलोड करायचा, पण काय स्पीड नाही आहे जास्त. तर पुण्याला चांगलं इंटरनेट आहे, प्रॉपर इंटरनेट आहे, तिथनं अपलोड करणार. या महिन्यामध्ये नाही म्हणलं तर इनडायरेक्टली 1 लाख रुपये खर्च होतो आहे माझा. ते पण असं हे ना ऑफिशियली सगळ्या गाड्या सर्व्हिसिंग करायच्या आहेत, हे करायचे, बाहेरच्या देशात चाललं तर तिकीटं बुक करायची आहेत, लय काय काय प्रॉब्लेम आहेत. काय तर माझ्या बायको पैसे देणं झालं, बायकोला खोटं काय बोलतंय खोट काय. आता काय करायचं सांगा, दुःखद अवस्था झाली आहे माझी. आणि झालं काय की काल रात्री जसा आपला गोप्रो बंद पडला, त्याच्यानंतर माझा मूड ऑफच झाला. 1-2-3 गोष्टी पण घडल्या लाईफमध्ये, त्या आता कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही. असं इनडायरेक्टली असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी या मौसममुळे घडते, पण काय म्हणा जे व्हायचं ते होणारच. आणि जो आपण पुणे ह्याला कराडला गेलो तो कॅमेरा आणायला, या अगं ते पार्सल आण ना ह्याच्यावर ठेवलं टी व्हीच्या इथे, ते अनबॉक्स करायचं राहूनच गेलं. तर आता जस्ट आलो म्हणलं जरा मूड ठीकठाक झाला. आणि ठीकठाक होण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो, ॲक्च्युली व्हिडिओ हा शूट करणार नव्हता, हा व्लॉगच टाकणार नव्हतो, पण आज झालं काय एक धर्मा एंटरटेन म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, काहीतरी 2.5 लाख त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत. तर त्या लोकांनी काय केलं, आपला एक ड्रोन शॉट आहे, डावरीचा ड्रोन शॉट आहे, तो एक साधारणतः 4-5 सेकंदाचा ड्रोन शॉट त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये टाकला आहे. आपल्याला काय क्रेडिट दिलेलं नाही, अतुल शेडगे असं काय क्रेडिट दिलेलं नाही, पण ठीक आहे आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी ती क्लिप छोटासा शॉर्ट क्लिप वापरली त्यांच्या व्हिडिओमध्ये. याच्यापेक्षा मोठी गोष्ट आपल्यासाठी काय नाही. पण जाऊ द्या, या त्या धर्मा एंटरटेनचा तो शॉर्ट बघून काहीतरी कात्री म्हणून काहीतरी त्यांनी शॉर्ट फिल्म काढले, त्याच्यामध्ये त्यांनी वापरला आहे. स्क्रीनवर तुम्ही बघत असाल. त्यांना मी इंस्टाग्रामवर DM वगैरे केला, पण काय हे मोठमोठे युट्यूबर्स आहेत, ते कधी असे कमेंट्स वगैरे जास्त रीड करत नाहीत. इंस्टाग्रामवर DM केला आणि त्यांच्या व्हिडिओच्या खाली कमेंट पण केली, बघूया रिप्लाय वगैरे येतोय का. युजली नाही येत रिप्लाय येणार, होप्स नाहीत, पण ठीक आहे. जरा चांगलं वाटलं की आपला व्हिडिओ लोकांना मोठ्या युट्यूबर्सपर्यंत गेला आणि त्यांच्या टीमनी डिटेक्ट करून तो पार्ट त्यांच्या युट्यूबच्या त्या शॉर्ट फिल्ममध्ये टाकला. आणि सेकंड गोष्ट म्हणजे काल आम्ही कराडला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस म्हणजे मला लिटरली फुल सरप्राईज झालो. मी आपली वॅगनर चालवत होतो, मी आणि बाबू गेलो वॅगनर चालवत होतो, असं मागणं अचानक एक मार्शल आणि त्यांनी हात असा केला. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असाल तर थांबता आलं नाही, कारण की ते पण घाई गडबडीत होते. त्यांनी फक्त गाडीची काच खाली केली आणि फक्त तिकडनं वळवले, अतुल साहेब तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही, बस. रस्त्याने जाता जाता कुणीतरी आपल्याला हात दिला, तेवढंच एक महत्त्वाचं आहे. ते एक गोष्ट सांगायची होती. आणि आता बघा आपल्याकडे आलं हे आपलं डॅश कॅम. आता ॲक्च्युली मी काय करणार आहे, पावसाळ्यामध्ये आपली जीपच वापरणार आहे रॅदर दॅन वॅगनर. 3-4 वेळा टोकले, तिथंच 10-15 हजार रुपये खर्च झालेत माझे. काय सांगायचं तुम्हाला, आता जावं असं पुण्याला वाटते, पुण्याला जावं आता यूट्यूब करून. यूट्यूब सोडून द्यावा आणि पुण्याला शिफ्ट व्हावं, पुणे किंवा बँगलोरला आपण जाऊ, आहे की नाही बायको. बघा यूट्यूब मी व्हिडिओ चालू केला की तिला बळबड करायला चालू आहे का व्हिडिओ. तर हा बघा आपला डॅश कॅम आहे, मला काहीतरी तिला पडला 2999 आहे, 100 रुपये डिस्काउंट बसला, 2800 बसला. ॲक्च्युली भरपूर असे डॅश कॅम होते पण कन्फर्म नव्हतं की काय. हा सेम डॅश कॅम माझ्या बँगलोरच्या एका मित्राकडे, तर त्यांनी रिकमेंड केलं. काहीतरी ह्याचं ना प्रोकस आयरिस म्हणून असं आहे. ओपन करूया, आपल्या जीपला नाही लावताना रे, इम्पॉर्टंट बायर गेअर काहीतरी आहे. त्यांनी मेमरी कार्ड नाही दिलेलं, मेमरी कार्ड आपल्याला घ्यायला लागणार. बाकी ही आपली सिगारवाली लायटर काहीतरी म्हणतात, लायटर ऑफ सिगार चार्जर.
कैमेरा लावतात ना DSLR ला असला वाला आणि त्याच्यानंतर आहे हा आपला कैमेरा अरे केवढा हलका आहे बघ काय आता मी काय आता माचिसचा डब्बा घेऊन येते खरंच त्याच्याला 3000 चे गए तुना लावला मला अगं असं काय आणि हा हे काहीतरी दिले असं काहीतरी लावायचं आणि हा असा कॅमेरा बसणार आता काय आपला प्रॉपर टेक चॅनल नाहीये तर त्यासाठी आपण आता दाखवलं लावताना तुम्हाला काय दाखवणार इथं फक्त एक स्क्रीन आहे आणि इथं याच्यामध्ये एक अजून एक असं पार्किंग सेन्सर म्हणून एक ऑप्शन असतो तो काय करतो 24/7 तुमचा गाडी पार्क असेल ना तर मॉनिटर करतो पण त्यासाठी वेगळा सेटअप आहे काहीतरी 1500 रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतात म्हणलं काही एवढं काय पैसे सगळे संपायला लागलं आता कॅमेरा बी घ्यायचा रिपेअर पण करायचा म्हणलं ठीक आहे जाऊ द्या चला आता काय सांगण्यासारखं बाबा अजून लोकांनी एका दिवसात काय काय घडलं आपल्यासोबत जाऊ दे आणि असलं फनी इन्सिडेंट घडले जसं की हातावर तुम्ही बघताय पायाला नडकं फुटलं माझं हा 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 काय सांगायचं तुम्हाला जाऊ द्या आता कॅमेरा बघा असा लागणार आणि इथनं रेकॉर्ड होणार वाईड अँगल आहे आणि ज्या पण वेळेस आपण गाडी चालवणार इथं मेमरी कार्ड बसणार काहीतरी 64 GB 32 GB इथं सपोर्टिव्ह आहे काहीतरी ते आहे आपल्याकडे मेमरी कार्ड ते टाकू ज्या वेळेस आपण गाडी आता चालवणार गाडी जर ठोकली कुणी डायरेक्ट पोलीस स्टेशनला क्लिप काढून पोलीस स्टेशन मग कुणी बी असू दे ओळखीचं असू दे नाही तर काय बी असू दे तिकडे पोलिसांना पैसे द्या मला तर तसे पैसे भेटणार झालेत माझ्यासमोर हातपाय जोडून सांगतात आम्ही गरीब आहे हे ते प्रॉब्लेम तो नाही आहे पण कसं आहे पोरांची वय नाही आहेत ना 18 वर्षाच्या खाली आहेत आणि आई वडील त्यांना गाडी देतात हे फार चुकीचं आहे काय करणार जाऊ द्या ज्याला राग आला त्याला राग येऊ द्या आणि ज्याला ना ज्याला समजायचं आहे त्यांनी समजलं चला भेटूया नंतर